नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण की एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या सकाळकडून समोर आलेली दिसत आहे. आणि ते म्हणजे की काल गुरुवारपासून, म्हणजे काल दिनांक 10 तारखेपासून सायंकाळपासून पीक विम्याची रक्कम आहे, तर ती रक्कम आपल्या काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत, कोणत्या पीक विमा आहे आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, याविषयीसही एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला काळजीपूर्वक पाहायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की जो आपल्या गेल्या वर्षीचे राज्यामध्ये जो दुष्काळ होता, तर या दुष्काळामध्ये जे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर अशा शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आपल्या राज्य शासनातर्फे मागील काही दिवसाखाली 6 जिल्ह्यासाठी 1,927 कोटी म्हणजे जवळपास 2,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि त्यापैकी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 656 कोटी रुपये मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे की जसं आपण अगोदरच म्हणलो त्याप्रमाणे मक्का तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर काल गुरुवारी म्हणजेच की दिनांक 10 तारखेपासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि जी आपली 1 रुपयात पीक विमा योजना आहे, तर ही योजना लागू झाल्यानंतर जो 2023 खरीप हंगाम आहे, तर यामध्ये जिल्ह्यातील 580,000 शेतकऱ्यांनी पिकाचा पीक विमा उतरवला होता. आणि ऑगस्ट 2023 जो प्रचंड दुष्काळ पडला होता, त्यामुळे पिके जागेवरच खरपली होती, जवळपास बऱ्याच दिवस हा पावसाचा खंड होता आणि त्यामुळे शासकीय समित्यांकडून पिकाचा पंचनामासुद्धा करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनीसुद्धा ही परिस्थिती राज्य सरकारला कळवली होती आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 110% नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यापुढील भरपाई राज्य शासनाने देण्याचा बीड पाटणासह नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी ही योजना राबवण्याची शिफारस केली होती. आणि त्यानुसार राज्य शासनाने या 6 जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांसाठी 1,927 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि कृषी विभागाने भरपाईचं जे अनुदान आहे ते वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि प्रथमतः मक्का व कापूस उत्पादकांच्या खात्यावर क्षेत्रनिहाय पैसे वर्ग होत असल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झालेले आहेत. आणि त्याची शेतकऱ्यांनी बँकेत खातं जमा केली आहे तर खात्यावर पैसे वर्ग झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्या नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, तर कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. परंतु जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना पीक विमा नाकारण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे राज्य शासनाने मंजूर केलेले प्रति क्विंटल 350 रुपयांचं अनुदानसुद्धा ते आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही. आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पीक विम्याची आणि अनुदानाची प्रतीक्षा जी आहे तर ती कायम आहे. तर विशेष म्हणजे की जी काही जिल्हानिहाय मंजूर मिळणारी पीक विमा रक्कम आहेत, तर यामध्ये जर पाहिलं तर आपल्या नाशिक जिल्ह्याला आता 656 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे, तर जळगावमध्ये 470 कोटी रुपयांचा पीक विमा आणि अहिल्यानगरमध्ये 713 कोटी, तर सोलापूरमध्ये 2.66 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर काही शेतकऱ्यांना मासिक जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आज सरकारने दिली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना म्हणजे की नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.